अकोला शहरातून निघणार हजारो कार्यकर्त्यांची शोभायात्रा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अकोलाच्या वतीने महानगरात अभाविप विदर्भ प्रांतचे 51वे अधिवेशन अकोल्यात होणार। पत्रकार परिषदेत दिली माहिती। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांतचे 51वे विदर्भ प्रांत अधिवेशन राजराजेश्वर नगरी अकोला येथे 23 ते 25 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न होणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन 23 जानेवारीला दुपारी 3 वाजता राहणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटक समाजसेविका पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे, प्रमुख अतिथी डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आणि प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय संघटना मंत्री श्री प्रफुल्ल आकांत यांची असेल। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 75 वर्षाकडे वाटचाल करत असल्यामुळे हे अधिवेशन खूप महत्त्वाचे असणार आहे। या अधिवेशनात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून 1000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। अधिवेशनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन 22 जानेवारीला 7:30 राहणार आहे। प्रदर्शनी उद्घाटन सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेडचे सह संस्थापक डॉक्टर नंदकुमार पावले आणि प्रमुख अतिथी अकोला पूर्व विधानसभाचे आमदार रणधीर सावरकर असतील। विदर्भातील सर्व जिल्ह्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या कार्याची माहिती या प्रदर्शनीमध्ये असेल। या अधिवेशनात स्वावलंबी भारत या विषयावर श्री धनंजय भिडे यांचे भाषण राहणार आहे। तसेच सायबर क्राईम, शहरी माओवाद व अंतरिक्ष सुरक्षा आणि विद्यापीठ प्राधिकरणे व अखिल भारतीय विद्यापीठ परिषद या विषयांवर तज्ज्ञांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राहील। विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक तसेच विदर्भाच्या विकासावर चर्चा होऊन प्रस्ताव पारित होणार आहेत। राष्ट्रीय शिक्षानीती क्रियान्वय या विषयावर परिसंवाद असणार आहे। या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण हे शोभायात्रा असणार आहे। शोभायात्रा ही 24 जानेवारी 2:04 सरकारी बगीचातून निघणार आहे। शहराच्या मुख्य मार्गातून शोभायात्रा जात असताना ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत होणार आहे। शोभायात्रा पंचायत समिती, सिटी कोतवाली बस स्टँड चौक, सिव्हिल लाईन मार्गे, IMA हॉल येथे जाहीर सभा होणार आहे। जाहीर सभेमध्ये अभाविपच्या छात्र नेत्यांची सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यावर भाषणे असेल। या अधिवेशनाच्या नगराला दत्तोपंत ठेगडी, स्व शंकरलाल खंडेलवाल तर प्रदर्शन कक्षाला अभाविपचे संस्थापक स्व दत्ताजी डिडोकाळ यांचे नाव देण्यात आले। या अधिवेशनाच्या उद्घाटनाला तसेच जाहीर सभेला अकोला महानगरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभाविप विदर्भ प्रांत मंत्री अखिलेश भारतीय यांनी आज दिनांक 21 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केले। यावेळी अखिलेश भारतीय विदर्भ प्रांत अभाविप अभिजित पानबहाडे, महानगर मंत्री अभाविप अकोला जय आडे, महानगर सहमंत्री अभाविप अकोला उपस्थित होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर प्रांताचे 51वे अधिवेशन हे कृषीनगरी म्हणजेच अकोला येथे संपन्न होत आहे। हे अधिवेशन 23, 24, 25 जानेवारी PKV पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे संपन्न होत आहे। या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून समाजसेविका पद्मश्री डॉक्टर स्मिता कोल्हे, तसेच या अधिवेशनाला प्रांताचे संघटन मंत्री, प्रांतमंत्री तसेच राष्ट्रीय सहसंघटन मंत्री प्रफुल्लजी आकांत हे उद्घाटक म्हणून राहणार आहे। या अधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक आणि विदर्भाची परिस्थिती या विषयांवर चर्चा होऊन प्रस्ताव देखील पारित होणार आहे। राष्ट्रीय शिक्षानीती या शिक्षानीतीवर चर्चासत्र विद्यार्थ्यांचे जे समस्या त्या समस्यांचे निराकरण करण्याचं काम विद्यार्थी करणार आहे। या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे शोभायात्रा राहणार आहे। 1000 पेक्षा जास्त कार्यकर्ते हे शोभायात्रेच्या माध्यमातून एक शोभायात्रा करणार आहे। जाहीर सभेमध्ये विविध विषयांवर विद्यार्थी हे भाषण देणार आहे। सामाजिक विषय असतील, शैक्षणिक विषय असतील, या शैक्षणिक विषयातील हे भाषण हे राहणार आहे। या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन जे होत आहे, या अधिवेशनाच्या उद्घाटन आणि शोभायात्रेत जास्तीत जास्त अकोल्यातील रहिवासी सहभाग घ्यावा असे आवाहन आपल्या माध्यमातून करतो।